नमस्कार मंडळी, मी अनंत चाळके झलक कोकणची या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. तर मंडळी, आता आपली देवपूजा वगैरे झालेली आहे, तर आता भूक लागली आहे, म्हणजे नाश्ता करायचा आहे. तर मम्मी म्हणाली की आता आपण घावणे करूया, तर म्हटलं तुम्हाला पण दाखवू. तर चला मित्रांनो, आता आपण आपल्या किचन मध्ये जाऊया. मित्रांनो, या ठिकाणी आता आपण फायनली आपल्या किचनमध्ये पोचलेलो आहोत. या ठिकाणी आई जे आहे ते तांदूळ धुत आहे. तांदूळ धुवून घ्यायचे, धुवून ते वाळवायचे चांगले आणि त्याच्यानंतर दळायचे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे जे आपले तांदूळ होते ते सुकलेले आहेत, तर आता त्यांना आपण घेऊन जात्यावरती दळणार आहोत. तर चला मग मंडळी, या ठिकाणी पाहू शकता हे जे आहे ते जात आहे, हे पूर्ण दगडी आहे. आणि यामध्ये कसं, या ठिकाणी हा एक लोखंडी खिळा आहे, म्हणजे हा सपोर्ट साठी असो. आणि या ठिकाणी बघा, हे होल आहेत, या होलांचा काय उपयोग आहे ते मी दाखवणार. आणि हा जो होल आहे या खिळ्यामध्ये जातो आणि हे एकावर एक ठेवावे लागतात. आपल्याला टोटली हेवी असतं हे खूप. आता हे अशा प्रकारे आपल्याला ह्याच्यावरती ठेवायचंय, हात वगैरे सांभाळावा लागतो. तर मित्रांनो, हे आहे जात, आपण ह्याला बोलतो जात. आणि हा जो खुटा असतो त्याला यामध्ये किशी टाकायची असते. एक किशी जर टाकली ना तर थोडासा घट्ट बसतो तो, कारण निष्ठत वगैरे नाही. कारण आपण जेव्हा फिरवतो त्यावेळी हा निष्ठत राहतो सारखा, त्यासाठी किशी टाकायची म्हणजे पॅकिंगसाठी, तर चांगला राहतो. आणि या वरवंट्याने थोडस टोकून घ्यायचं अशा प्रकारे. आणि यामध्ये आपण आता ते तांदूळ आहेत ते टाकून आपण अशा प्रकारे पीठ दळून घेणार आहोत. तर चला तर मित्रांनो, प्रोसेसला स्टार्ट करूया. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हे जे बघा, हे थोडं थोडं बारीक बारीक पीठ पडते. आणि घावण्यासाठी आपण दात्यावर दळणार आता एक नंबर घावणे होतात. घावण्याचं पीठ हे दात्यावर दळून खूप चांगलं येतात. आपल्याजवळ मशीन पण आहे, म्हणजे दळण दळायची गिरण आहे, गिरण पण आहे. बट तुम्हाला मला पारंपरिक पद्धतीने कोकणामध्ये घावणे कसे बनवतात ते दाखवायचं होतं. सो आपण जे तांदूळ आहेत ते आपण याच्यावरती दळतोय, जात्यावरती दळतोय. हे बघा मित्रांनो, असं दळून घ्यायचं आपल्याला. मित्रांनो, आपलं दळून वगैरे झालंय. आता या ठिकाणी हे जे पीठ असतं ते सर्व झाडून वगैरे घ्यायचं असतं. त्यासाठी तुम्ही ब्रश तर आपण युज करू शकता किंवा नारळाची एक हे असते सोडांडे का म्हणतात, ते नारळाच्या साली पण त्याने पण तुम्ही साफ करून घेऊ शकता. आपण या ठिकाणी ब्रश आहे, सो ब्रश घेतलाय मी. तर हे बाजूला ठेवायचंय आपल्याला. आता आपलं पीठ जे आहे ते दळून झालेलं आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझी मम्मी बसली आहे. आणि आता माझी मम्मी मम्मी इकडे बघ आहे ना असं आहे का. तर आता माझी मम्मी जी दाखवणार आहे ते घावणे बनवून दाखवणार आहे. तर तुम्हाला मी यापुढे रेसिपी तुम्हाला मम्मी सांगणार आहे, तर तुम्ही बघून घ्या. चला मित्रांनो, भिड्याचं भिडा म्हणजे ते भिड्याचं असत, याच्यावर घावणे चांगले होत. आणि ती बाकीची युज करतात ती स्टेनलेस स्टील नेरलेकची म्हणजे याच्यावरती चांगले येतात की ती नेरलेकची आहे. याच्यावरती चांगले येतात आणि याची चव वेगळी येतात. आणि घावणे पण चांगले होतात, म्हणजे होल भरपूर पडतात. म्हणजे घावण्याच्या वरती होल असतं ते चांगले पडतं. एका काहीतरी शेणात बिना ठेवता लागतं काय, म्हणजे त्या शेणात कशा ठेवतो. आणला तर त्याच्यात थंड होण्यासाठी शेणात ठेवायचं, किंवा त्याच्यावर घेवड्याचं पालव किंवा तुळशीचं पालव असं शिजवायचं तेलात, जरा बिबी घालायची काळा होऊसाठी. कांदो तेलकट होत असं, कांदो वगैरे घालून ते शिजून चार दिवस त्याच्यावर ठेवायचं. तसंच मग तर चांगला तयार होतं. घावणे पण चांगले, घावणे पण चांगले येतात, नाहीतर ते घावणे व्यवस्थित येत नाही. तर मंडळी, जर तुम्ही नवीन भिडं वगैरे असं घेऊन आले असत ना, तर या सर्व प्रोसेस कराव्या लागतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला घावणे वगैरे चांगले येतात. तर या ठिकाणी हा मम्मी जे आहे ना ते घावण्याचं पीठ तयार करते. फर्स्टली तिने त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. हे काय टाकते, चवीनुसार टाकायचं ना. तर मित्रांनो, मीठ जे आहे ते मी तुम्हाला सांगत नाही, एक चमचा दोन चमचा, नाही तर तुम्ही एक दोन चमचे टाकाल आणि खारट करून घ्याल. सो त्याच्यापेक्षा तुम्ही चवीनुसार मीठ टाका. आणि हे आपले दळलेलं पीठ आहे काय, दळलेलं पीठ असं काय प्रमाण वगैरे असतं काय या पीठाचा, आपल्या अंदाजा प्रमाण बनवायचं.
तर या ठिकाणी पाहू शकता माझी मम्मी जी आहे ते आपल्या घावण्याचं पीठ रेडी करते. ह्या जर पीठ आहे ना तर दात्यावर धरला तरी चालता की हे गिरणीवर वगैरे पण गिरणी दळला तरी चालता. दात्यावर दात्याची जरा चव वेगळी येत आपल्या ते दात्यावरची जुनी पद्धत होती ना एक दात्यावरचं दळलेला घरगुती चांगलं पारंपरिक पद्धत म्हणजे जुनी पद्धत आता बंद होत दिलेली या दात्यावर वगैरे आता कोण दळीत बिळीत नाही. आता माझी मम्मी या ठिकाणी भिड्याला तेल लावते. हे काय घेतलं आईशी? नारळाची किशी घेतलेली आहे. म्हणजे आधी काय काय घेऊ शकतो आपण? घेतलं तरी चालतं. कांदा पण कोण कोण लोक घेतात तो अर्धो कांदो कापून घेतात त्यांना पण थंड भिडा राहता. तर मंडळी या ठिकाणी आता पहिला गावना माझी मम्मी काढणार आहे आणि हे जे घावणे आहे ते आपण चहा सोबत खाणार आहोत. तर या ठिकाणी पाहू शकता कसं पीठ टाकायचं असतं. हे बघा, हा बघा आपला पहिला घावना आलेला आहे. आजचा पाहुणा मीच. नंतर झाकण मारायचं का वर? झाला शिजला असत ना. ते 2 मिनिटं लागतात ना. अच्छा तो पलटी पण मारतात काय? पलटी मारलं तरी चालतं. ओलं असलं तर पलटी मारायचं, सुक असलं व्यवस्थित तर काय पलटी मारायची. मग माका पलटी मारलेलं आवडता म्हणजे कसं काय कुरकुरीत लागता आणि चायत ना खाऊ जी मजा असता ती खायत नाही याच्यात घावणे म्हटलं तर. झालं असत ना आता पाप. अशा प्रकारे मित्रांनो हा आपला पहिला घावना आलेला आहे या ठिकाणी. आता आपण थोडे घावणे काढणार आहोत आणि थोड्याच वेळात चहा सोबत खाणार आहोत. तर मंडळी या ठिकाणी पाठीमागे पाहू शकता हा आहे अविनाश गुरव. हा माझ्या आतेचा मुलगा आहे, तो आताच आलाय. ते म्हणतात ना पाहुण्यांचे घावणे काढूचे असतात, अगदी टायमावर इलेलो असा. त्यामुळे ह्या दोघांचे घावणे आम्ही काढतो आता आणि खाऊक पण घालतो लाव. तर तुम्ही पण यावा खाऊक. असं नाही अगदी टायमावर इलाल घावणे काढले घावणे खाऊचे आता. चला चला घावणे खाऊ. चला घावणे बनवता. चला घावणे खाताना येतो तर चाय झाला. चाय झाला थंड झाली ती. पाहुणी इली टायमिंग वर, घावणे काढूच्या टायमिंग वर इली आहेत पाहुणी. खाऊ खाऊक सुरुवात करा तुम्ही बिंदास. टेका दे ना, टेका दे ना भाई, टेका दे. म्हणजे अंग गुरुजी रोली पाणी आता दे तर म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आज अचानक भेट झाला होता घावण्याचा नाश्त्याचा. तर या ठिकाणी पाहुणे आलेले आहेत आमचे, त्यांनी घावणे काढत होतो आम्ही. तर आज या ठिकाणी पाहुणे आले आहेत. या ठिकाणी पाहू शकता हा माझा मावशीचा मुलगा आहे. या ठिकाणी पप्पा बसले आहेत. ही आते आले, ही पोंड्यासून आले, ही दुसरी आते आहे कसवणसून, कसवणसून आली आहे. आणि या ठिकाणी माझ्या दादाच्या मुली आहेत, काकांच्या मुलाच्या मुली आहेत. आणि या ठिकाणी मम्मी आहे. कॅमेरा सर्व माणसं मावत नाहीत तरी पण मी ट्राय करतोय सर्वांना घ्यायचा. आणि तर आम्ही या ठिकाणी आता घावणे खातोय. तर तुम्ही पण या घावणे खायला आणि तुम्ही पण अशी रेसिपी ट्राय करा. आणि या ठिकाणी पाहू शकता अविनाश गुरव आहेत, तो माझ्या कसवांच्या आतेचा मुलगा आहे. तो आताच आलाय, अगदी टायमिंग वर आलेले आहेत सगळे पाहुणी. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी आवडली ती मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बाय बाय मित्रांनो, या घावणे खायला.